सुने मला आधीच उशीर झाला बँकेत जायला. निकम गुरुजींच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम करायचा. पार्टीची ऑफर आहे ना दीपाला. बोललो होतो ना मी तुला. बरं आता त्याचं काय ते सांग. तू म्हणला होता ना आकाशी बोलून सांगतो म्हणून. बोललो का आकाशी. सुने तुला माहिती घरात मुन्याला पोरगी बघायची गडबड चालू आहे. अरे आज मधुबाईने बोलवलं होतं मला एका स्थळासाठी. कोण मधुबाई का? पण आता बँकेच्या कामामुळे मला जाता येत नाही. मग चारीला पाठवलंय. आता संध्याकाळी आल्यावर कळलंच ना का त्यांनी कुठलं स्थळ दाखवलंय ते. मग तेव्हा दोन्ही गोष्टी मी आकाशी बोलून घेतो. लेट टाइम लागणार म्हणजे. हा म्हणजे मुन्याचं लग्न असं झटक्यात थोडी जमणार आहे. म्हणजे मधुबाई पहिलं स्थळ आणणार, मग बैठक, मग बोला चाली, मग साखरपुडा. लेट टाइम जाणार त्यात. जन्मशताब्दी पण होऊन जाते तोवर. दादा तुला पैशाचं काही टेन्शन आहे का? टेन्शन घेऊ नको ना. पार्टीवाले म्हणले सगळा खर्च ते करणार आहेत म्हणून. आपल्याला काहीच ताण नाही. पैशाचं नाही रे काही. पैशाचं नाही मग? अरे आक्काला पटलं पाहिजे ना. बोल ना मग आक्काशी तू. आज माझ्या मागे ना बँकेची लय गडबड आहे. आता संध्याकाळी ना चारी भेटून आली का नाही ते कळन. मग संध्याकाळी दोन्ही विषय एकदमच काढतो मी अक्काकडे. आज मला लय उशीर झालाय. आता माझ्या मग गडबड मी निघू का? हा पण बोल बरं का नक्की. हा नक्की बोलतो. काय बोल राहिले? मी नाही ते सुनील. काय बोल राहिले? ते हळदीचे गुणधर्म. हळदीचे गुणधर्म सांगत होतो. तुला माहितीये का? मग बस कुठ कुठ हळद कुठ बारीक कुठ कुठ राहिले? मधुबाई 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 येऊ का? कोण लक्ष्मी का? ये 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 ये. हा आप्पा म्हणले मधुबाई कडे जाऊन ये म्हणून त्यांनी बोलवले. हा मी बोलवलं होत पण आप्पा नाही आले. नाही आप्पाला दुकानाचे काम आहेत ना. आप्पा म्हणले तू जा म्हणून मी आलो. मला सांगा ना काही प्रॉब्लेम नाही. एक काम कर ती बादली घे मग घे आणि त्या समोरच्या झाडांना पाणी टाक. टाक 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 टाक. हा बरं का लक्ष्मीकांत? हा मध्यंतरी आप्पा आणि तुझी ती पुतणी पूर्व घरी आले होते तेव्हा आप्पा म्हणत होते की तिच्या लग्नाचं चाललंय म्हणून. हा पपीसाठी पोरग शोधणं चालू आहे. पपी? हा म्हणजे पूर्वा तिला लाडन घरात पपी म्हणतो आम्ही. हा हा त्यासाठीच तुम्हाला घरी बोलवलं होतं मी. अच्छा म्हणजे तुमच्या पाहण्यात आहे का कुणी?